हेलो स्टूडेंट्स, मॉडेल आंसर 3 सब्जेक्ट मराठी। याच्यापूर्वी आपण दोन मॉडेल आंसर बघितले होते आणि आता बोर्ड एग्जाम मध्ये आपल्याला अशा प्रकारचा जेव्हा क्वेश्चन पेपर येणार त्याचं तिसरं मॉडेल आंसर आपण बघतो आहे। आकृती उतारा दिलेला आहे, तुम्हाला सर्वसाधारणपणे आता पॅटर्न माहितीच झालेलं असेल की क्वेश्चन नंबर 1 याच्यामध्ये तुम्हाला उतारा दिलेला असतो आणि त्या उतारावरनं आपल्याला 7 मार्कांच्या कृती येत असतात। त्यापैकी पहिल्या 2 कृती या आकलनाच्या कृती असतात की ज्यांची उत्तरं उतारांमधनच आपण देऊ शकत असतो, आणि तिसरी कृती जी असते जी स्वमतची कृती आहे ती मात्र आपल्याला आपल्या शब्दात लिहायची असते। आणि दरवेळेस सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा याही वेळेस तुम्हाला त्या स्वमतचा आन्सर किंवा स्वमताची कृती सुरू करत असताना आपण कशा पद्धतीने ती लिहायची याचं मार्गदर्शन करणार आहे। वाघिणीने शिकार साधलेले प्राणी, वाघिणीने शिकार साधलेल्या प्राण्यांची नावं या पूर्ण संपूर्ण पॅरेग्राफ मध्ये आलेली आहे। त्याच्यापैकी सांबर, नीलगाय, रानगवा आणि रानडुक्कर। रानडुक्कर लिहा किंवा डुकराची लिहिला तरी तुम्हाला मार्क दिला जाईल, कारण पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला रान डुकराची असं लिहिलेलं आहे। कधी कधी विद्यार्थ्यांना डुक्कर लिहिण्याच्या ऐवजी ते जसं दिलं आहे तसं लिहितात आणि म्हणून आपल्याला ते देखील बरोबर दिल्या जात असत। तुम्हाला पॅरेग्राफ मधल्या 5व्या लाईनी शेवटचे 4 शब्द म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला आलेला आहे, चौकट पूर्ण करा। वाघिणीच्या पिल्लांचे खेळ, वाघिणीचे पिल्लं कोणत्या प्रकारची खेळ खेळत होते? तर वाघिणीची पिल्लं एकमेकांचा पाठलाग करणे। पाठलाग करणे म्हणजे एकमेकांना एकमेकांच्या मागे धावणे। परिच्छेदाच्या म्हणजे या पॅरेग्राफच्या दुसऱ्या लाईन मध्ये तुम्हाला याचं उत्तर येतं। हे बघा की एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं ही वाघिणीची पिल्लं करत होती। पण आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा येईल की वाघिणीची पिल्ल, आता इथे 3 आन्सर आहे, एकमेकांचा पाठला करणं, मारामारी करणं आणि उड्या मारणं। परंतु पाण्यात उड्या मारणं आणि मारामारी करणं यापैकी कोणतंही एक तुम्ही लिहिलं तरीही चालेल। स्वमताचा प्रश्न तुमच्या समोर येतो की वाघीण आणि तिच्या पिल्लांचा भेट प्रसंग शब्दबद्ध करा। आता हा जो परिच्छेद दिलेला आहे या परिच्छेदातच या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे, म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळा कुठलाही विचार करावा लागत नाही, कारण परिच्छेदामध्येच याचं उत्तर आपल्याला मिळून जाणार आहे। आणि म्हणून वारंवार तुम्हाला सांगते की ज्या परिच्छेदावरचा प्रश्न असतो त्या प्रश्नाची एका वाक्यात का होईना प्रस्तावना आम्ही लिहिली पाहिजे, म्हणजे जेणेकरून आम्ही ज्यावेळी पेपर तपासणार किंवा व्हॅल्यूअर ज्यावेळी तुमचे पेपर तपासणार त्याला तुमच्या प्रश्नाचं उत्तराची सुरुवातच अतिशय सुंदर शब्दांनी झालेली पाहिजे। हा पॅरेग्राफ जंगल डायरी या अतुल धामणकर यांनी लिहिलेल्या पाठातील असून जंगल सफारी करताना वाघिणीमध्ये दडलेले मातृत्व किंवा वाघिणीमध्ये असलेली आईची भावना, आईची झलक लेखकाने वर्णन केली आहे। अतिशय सोप्या भाषेत तुम्ही त्या वाक्याला रूपांतरित करू शकता। आता परिच्छेदाप्रमाणेच तुम्हाला उत्तर लिहायचंय की आई आणि मुलाचं प्रेम हे अवर्णनीय असतं, अवर्णनीय ज्याचं वर्णन आपण करू शकत नाही। आई मुलांपासून दूर गेली तर तिची मुले तिची आतुरतेने वाट बघत असतात। मायलेकांची भेट झाल्यावर दोघांना जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो। या पाठातही वाघीण आणि तिची पिल्ल या मायलेकांची रात्रभर विरह होता, रात्री ती शिकार आणायला गेली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांची गाठ भेट झाली म्हणजे ते एकमेकांना भेटले तेव्हा आपल्या पिल्लांना सोडून रात्री शिकारीला गेलेली वाघीण रात्रभर जंगलात गेलेली असते। थकून भागून पिल्लांजवळ येते, ती त्यांना हाक मारते, डरकाळी फोडते। आईची हाक कानावर पडल्याबरोबर पिल्ल आईकडे झेपावतात, आनंदाच्या भरात ती पिल्ल तिच्या अंगावर उड्या मारतात। आपली आई खूप थकून भागून आली आहे, तिला विश्रांतीची गरज आहे याचही त्यांना भान राहत नाही आणि ते आईला त्रास देतात। खर तर त्रास दिल्यामुळे वाघीण मुलांवर रागवत नाही, कारण तिला देखील त्यांचा त्रास, जणू काही त्यांचा स्पर्श हवा असतो आणि तिचंही मन सुखावत असतं। हा आई आणि मुलांचा
प्रसंग मनाला भिडणारा वाटतो, कारण आपल्याला जेव्हा प्रश्न विचारलेला आहे की प्रसंग शब्दबद्ध करा, त्यावेळी आपण असा प्रसंग शब्दबद्ध करत असताना माझ्या मनाला हा प्रसंग फार भिडला असं आपण लिहिणं आहे. आता भिडला म्हणजे काय, की माझ्या मनाला या प्रसंगातून खूप छान वाटलं, माझ्या मनाला या प्रसंगातून आनंद झाला. आणि बघा, ज्यावेळी आपण हा प्रसंग असा लिहिला त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की मग ती मानवाची आई असो की प्राण्यांची आई असो, दोघींचंही मातृत्व म्हणजे दोघींचंही प्रेम सारखंच असतं. ज्याप्रमाणे मनुष्याचा मुलगा आपल्या आईच्या आतुरतेने बाहेर गेल्यावर वाट बघत असतो आणि ती आल्याबरोबर तिला आलिंगन देतो, बिलकतो, त्याचप्रमाणे ह्या आईचा सुद्धा, ह्या आईची सुद्धा पिल्लं तिच्या आतुरतेने वाट बघतात आणि तिला आल्यावर तिला त्रास देतात किंवा तिच्या जवळ जातात. असा हा पहिला पॅरेग्राफ आपल्याला 7 मार्कांसाठी दिलेला आहे. आपला पेपर 40 मार्कांचा आहे, त्याच्यामुळे आपण फक्त एकच परिच्छेद दिलेला आहे, परंतु ज्यावेळी 80 मार्काचा पेपर येतो त्यावेळी आपल्याला 2 परिच्छेद दिलेले असतात. ओघ तक्ता तयार करा. आता दुसरा विभाग आपला आहे कविता. तुम्हाला कविता दिलेली आहे आणि कवितेवरनं तुम्हाला त्यांची प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 8 मार्कांची कविता असते, पण पेपर 40 मार्कांचा असेल त्याच्यामुळे आपण कदाचित या कवितेचं स्वरूप बदललेलं आहे, पण 80 मार्काच्या बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला 8 मार्कांसाठी कविता येत असते. ही कविता तुम्हाला जावी, फुला फुलांचे दात टाटवे जिथे पोहोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. आणि ओघ तक्ता तयार करताना त्यांनी तुम्हाला काही वाक्य दिलेली आहे की डोंगरावर बिया उधळलेल्या आहे. मग डोंगरावर बिया उधळल्यानंतर काय होतं, तर तिसऱ्या परिच्छेदामध्ये किंवा तिसऱ्या स्टांझामध्ये तुम्हाला दिसून येईल कडव्यामध्ये की उधळू ऐकू बिया डोंगरी. दुसरं वाक्य येईल की बिया डोंगरी झाल्यानंतर काय होतील, त्या जमिनीत रुजतील म्हणजे जमिनीच्या आत त्या जातील आणि रुजतील. दुसरा शब्द आहे तुम्हाला तिसऱ्या परिच्छेदामध्ये तिसऱ्या कडव्यामध्ये बघा, रुजतील देशी झाडे म्हणजे जमिनीत बिया रुजतील आणि त्यातून झाड उगवतील. गच्च माजतील राणे, गच्च माजतील राणे म्हणजे खूप घनदाट असं अरण्य तयार होईल आणि आभाळातून वृष्टी, आभाळातून वृष्टी होईल, आभाळातून पाऊस होईल. अशा 5 गोष्टी नुसत्या डोंगरावर बिया उधळल्याने होत असतात. 4 गोष्टी आपल्याला दिसून येतात की डोंगरावर बिया उधळल्या, उधळल्या म्हणजे फेकल्या आहेत, त्या बिया जमिनीत रुजल्या आहेत, त्यातून झाडं उगवलेली आहेत, त्यातून गच्च असं अरण्य तयार झालेलं आहे आणि आभाळातून आता काय येणार आहे, पाऊस येणार आहे. अशा प्रकारे एक एक सिक्वेन्सने तुम्हाला ओघ तक्ता तयार करावा लागतो. शेवटचं आणि पहिलं वाक्य तुम्हाला दिलेलं राहील, त्यानुसार मधले वाक्य, महत्वाची वाक्य तुम्हाला भरायची असतात. दुसरी कृती आहे कृती पूर्ण करा. जिथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण, मग दृष्टी कुठे पोहोचते, तर पहिल्याच लाईनीत कवितेच्या पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला दिलेली आहे, फुला फुलांचे दात ताटवे जिथे पोहोचते दृष्टी. पोचते म्हणजे पोहोचते, जिथे फुला फुलांचे दाट म्हणजे भरगच्च गच्च असं ताटव, ताटव म्हणजे शेत आहे, तिथे लेखकाची दृष्टी पोहोचत आहे. म्हणून याचं उत्तर येईल फुला फुलांचे दाट ताटवे. कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट कोणती, कोणती गोष्ट आपल्याला जपायची आहे, जपायची म्हणजे सांभाळ करायचं आहे, तर आपल्याला या सृष्टीचा सांभाळ करायचा आहे, म्हणून याचं उत्तर सृष्टी असं येणार आहे. कवितेमध्ये तुम्हाला कष्ट करणाऱ्यांना मदत करू या आशयाची ओळ आहे. मग कष्ट करणाऱ्यांना मदत करू म्हणजे जे लोक कष्ट करतात त्यांना आम्ही मदत करू असा अर्थ, आशय म्हणजे काय, आशय म्हणजे अर्थ, असा अर्थ असलेली ओळ कोणती, तर कष्टकऱ्यांना मदत. कष्टकरी लोक कोण असतात, तर कष्टकरी म्हणजे शेतकरी असतो, कामगार असतो. पण या कवितेमध्ये शेतकरी आपल्याला दिसून येतो, म्हणून मातीमध्ये जे राहत राबती तयास देऊ पुष्टी, पुष्टी म्हणजे त्याला आम्ही मदत करू. मग मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी ही ओळ कष्ट करणाऱ्यांना मदत करू या आशयाची आहे. आता या कवितेवर आपल्याला स्वमताचा प्रश्न येतो.
पुन्हा स्वमताचा प्रश्न जर असेल आणि तिथे असं विचारलं असेल की तुम्हाला काय वाटते, तर ऑब्व्हियसली दरवेळेस सांगितल्याप्रमाणे आपल्याला असेच लिहायचे की मला असे वाटते. पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असं कवयित्रीला वाटते. त्या जागतिकीकरणाच्या काळात जगणाऱ्या माणसांना निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे की ज्या ज्या वेळी आपण कवितेचा स्वमताचा प्रश्न लिहिणार आपले 2 ते 3 परिच्छेद राहायला हवे. आणि पहिला परिच्छेद म्हणजे आपला संदर्भ, कवितेचा संदर्भ, ज्यात कवितेचं नाव आणि कवयित्रीचं नाव येणं आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या काळात जगणाऱ्या माणसांचा निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध, जिव्हाळा जिव्हाळा म्हणजे जवळीक, खूप प्रेम, असा संबंध तुटू नये यासाठी पर्यावरणाची जोपासना करावी. म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करायचं, पर्यावरणाचं रक्षण करायचं, तर त्याला विलोभनीय सुंदर सौंदर्याचा खरा खुरा आस्वाद घेता येईल. रंग मजेचे रंग उदयाचे या कवितेत कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे, मांडला आहे, सांगितलं आहे, वर्णन केलं आहे, असे शब्द तुम्ही याकरता वापरू शकता. त्याच्यानंतर परिच्छेद बदलवायचा. मग आता या पूर्ण कवितेचं वाचन केल्यानंतर मला असं लक्षात येतं की पृथ्वीला वाचवण्यासाठी मी काय काय करू शकतो. मी जे काय करणार ते मी इथे लिहिणार की पृथ्वीला वाचवण्यासाठी काळ्या आईची म्हणजे या जमिनीची आपल्याला सेवा करायची आहे. मातीत जे लोक कष्ट करतात, मी जवळपास कवितेचा अर्थ सांगणार आहे, पण तो लिहिताना मला काही महत्वाच्या वाक्यांना जास्त अधोरेखित करून लिहायचं आहे. मातीत कष्ट करणाऱ्या कष्टकरी हातांना म्हणजे शेतकऱ्यांना मी आधार देणार आहे, पाठबळ देणार आहे. मातीतून धान्य उगवण्यासाठी कष्ट करणारे हातच जर नाहीसे झाले तर या जीवनाचं चक्र थांबून जाईल. म्हणून त्यांना मदतीचा प्रेमाचा आधार द्यायला हवा. झाडे झाडे नसल्यामुळे डोंगर उघडे बुघडे होतील, मग जमीन जाड पडेल, मग पाऊस पडणार नाही, अनियमित पाऊस पडेल, त्याच्यामुळे संपूर्ण पर्यावरणाचा समतोल राखल्या जाणार नाही. आणि हे सर्व जर मला थांबवायचं असेल तर मला काहीतरी चांगलं पाऊल उचलणं म्हणजे कुठला तरी चांगला उपक्रम करणं आवश्यक आहे. आणि मग मी त्याकरता काय करणार आहे, तर मी त्याकरता डोंगरावर बिया उधळणार आहे. त्या बिया जमिनीत रुजतील आणि त्याचं गच्च असं राणे तयार होईल. उघडे बुघडे डोंगर जे होते ते हिरवे गार गालिचाने सजतील, सुंदर असं वातावरण तयार होईल आणि त्या सुंदर निसर्गाचा खराखुरा आस्वाद आपल्याला घेता येईल. आणि पृथ्वीवरील निसर्ग सृष्टीचे पर्यायाने पर्यावरणाचं पर्याय म्हणजे पर्यायाने निसर्गाचं जर मी रक्षण केलं तर ऑब्व्हियसली लोकांचं पण मी इनडायरेक्टली आणि एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचं पण मी इनडायरेक्टली काय करणार आहे, रक्षण करणार आहे असं कवयित्रीला वाटत. आता या ठिकाणी आपण भरपूर वाक्य घेतलेली आहे. इतक्या वाक्यांची आपल्याला 2 मार्कांसाठी गरज नसते, पण मी जास्त याकरता घेतलेली आहे की त्याच्यापैकी 4 ते 5 वाक्य चांगली वाक्य निवडक वाक्य तुम्ही आपल्या प्रश्नांमध्ये लिहायला पाहिजे. याच्यासाठी तुमचं उत्तर उत्तमरित्या लिहिण्याकरिता जास्त वाक्यांचा आधार घेऊन तुम्हाला हा प्रश्न समजवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आ मध्ये असा येतो की खालील 2 कविता दिलेल्या आहे आणि त्याच्यापैकी 1 कवितेवरच्या कृती तुम्हाला सोडवायची आहे, परंतु या ठिकाणी मी फक्त औक्षण कविता दिलेली आहे आणि त्याच्या कृती दिलेल्या मुद्द्यानुसार तुम्हाला सोडवायचे आहे. त्याच्यापैकी नेहमी महत्वाचा प्रश्न येतो की या कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण. मग त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. मग कवितेचा विषय कोणता. विषय म्हटलं तर कविता कशावर आधारित आहे, कशावर लिहिलेली आहे, तर तुम्हाला माहिती आहे की औक्षण कविता देशाचं रक्षण करणाऱ्या सीमेवर जाणाऱ्या सीमे म्हणजे बॉर्डरवर जाणाऱ्या जवानाविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे.
म्हणजे जो सैनिक, जो जवान, जो सोल्जर आपल्या बॉर्डरवर लढायला जातो त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे बोट आऊन त्याच्याविषयी आपला अभिमान व्यक्त करणारी ही कविता आहे. मग ही कविता तुम्हाला आवडली का किंवा नाही आवडली, दोन पैकी काही असू शकतं. मग जर आवडली असेल तर त्याची कारणं काय आहे, आणि जर नसेल आवडली तर त्याची कारणं काय आहे. तुम्ही कोणतंही एक प्रश्नाचं उत्तर लिहू शकता, आयदर आवडली किंवा ना आवडली. प्रस्तुत कविता इथे घराबाहेर पडणारी व्यक्ती ही देशासाठी लढायला निघालेली आहे, आणि त्याच्या विजयाची कि तो लढताना त्याला विजय प्राप्त व्हावा अशी शुभकामना, आणि त्याची पाठराखण म्हणजे त्याच्या मागे त्याला आशीर्वाद देणारे असंख्य आपल्या नयनांच्या ज्योतींनी म्हणजे आपल्या डोळ्यांच्या आसवांच्या ज्योतींनी त्याला त्याच्या देशातली लोक ओवाळत आहे. त्याचा पराक्रम शौर्य सैनिकाला आमच्या सारख्या स्वार्थाने सक्षम असमर्थ म्हणजे जी लोक दीन दुबळी आहे, ज्यांच्यामध्ये सैनिकासारखं लढण्याचं सामर्थ्य नाही, तशी लोक त्याचा अभिमान बाळगतात, त्याला ओवाळतात. तो सुखी राहावा, सुखरूप म्हणजे शत्रू सोबत त्यांनी विजय प्राप्त करावी आणि सुखरूप परत यावा अशी त्यांची भावना, अशी मनोकामना करतात. आणि म्हणून ही कविता मला फार आवडली. बघा, प्रत्येकाला कविता आवडण्याच्या मागची कारण वेगवेगळी असू शकतात, पण एक जनरल म्हणजे ओव्हरऑल आपण काय लिहायला पाहिजे याकरिता हा नमुना म्हणून ही उत्तर पत्रिका मी तुमच्यासाठी लिहिलेली आहे. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा असा प्रश्न देखील आपल्याला 2 मार्कांसाठी येतोच. शौर्य म्हणजे पराक्रम, सामर्थ्य म्हणजे बळ आहे, ताकद आहे, शक्ती आहे. कुठलाही एक शब्द आपण लिहायचा, कारण 1/2 मार्कांसाठी तो येत असतो. द्रव्य म्हणजे संपत्ती, धन, ऐश्वर, पैसा. कल्लोळ म्हणजे लोळ असे हे अर्थ लिहायचे, आणि याच्यातही आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळू शकतात. नंतरचा आपला विभाग येतो व्याकरण विभाग. तुम्हाला फारस व्याकरण नाहीये, पण वाक्य परिवर्तन करा आणि वाक्यांचं ओळख म्हणजे वाक्य ओळखा, वाक्प्रचारांचा अर्थ लिहा, शब्द संपत्ती, लेखन नियमानुसार एका म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, असं जनरल म्हणजे जनरल, अतिशय जनरल असं जे आपण पहिल्या वर्गापासून शिकत आलेलो आहोत अशाच प्रकारचं व्याकरण आहे. फक्त नवीन काय तर वाक्य प्रकार आणि वाक्य परिवर्तन. तुझा आवाका खूप मोठा आहे हे विधानार्थी वाक्य, कारण साधं सरळ वाक्य त्याचं तुम्हाला उद्गारार्थी करत असताना किती हा शब्द लावावा लागतो, आणि म्हणून तुम्ही म्हणाल किती मोठा आवाका आहे तुझा, आणि उद्गारार्थी चिन्ह द्यायला विसरायचं नाही. जर तुम्ही चिन्ह दिलं नाही तर तुमचा 1/2 मार्क चालला जाईल. फुलांनाही मरायचे नसते, ज्यावेळी तुम्हाला नकारार्थी वाक्य दिल्याचे नसते शब्द आहे म्हणजे ते नकारार्थी वाक्य आहे, आणि ज्यावेळी या नकारार्थी वाक्याचं होकारार्थी आपल्याला करायचं असतं तेव्हा नसतेच विरुद्धार्थी असते, म्हणून आपल्या उत्तरामध्ये असते शब्द आला पाहिजे. कि फुलांनाही जगायचं असतं किंवा जगायचे असते, ठीक आहे. वाक्प्रचारांचा अर्थ, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं आपल्याला येत असतो. अर्थाला एक वाक्य आणि वाक्यात उपयोग करायला एक वाक्य असतो. उत्साहाला उधान येणं म्हणजे खूप आनंद होणं, खूप उत्साह होणं, आनंदाने भरून निघणं, आणि म्हणून उत्साहाला उधान येणं म्हणजे खूप आनंद होणं. ज्यावेळी माझा बोर्डाच्या परीक्षेत 1 क्रमांक आला तेव्हा माझ्या उत्साहाला उधान आले, खूप आनंद झाला, बरोबर आहे. याच्यातलंच वाक्य घेऊ शकता कि ज्यावेळी आम्ही जंगल सफारीला गेलो आणि आम्हाला खूप प्रयत्नानंतर वाघ बघायला मिळाला तेव्हा आमच्या सर्वांच्या उत्साहाला उधान आलं, आम्हाला खूप आनंद झाला. बाबांनी माझ्या वाढदिवसाला नवीन सायकल आणली हे बघून माझ्या उत्साहाला उधान आले. खूप आनंद आपल्याला ज्या ज्या वेळेला होतो तो आनंद आपण शब्दात म्हणजे वाक्यामध्ये रूपांतर करून वाक्यात उपयोग करू शकतो. भान ठेवणे, कुठल्याही गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे म्हणजे जाणीव ठेवणे, बरोबर आहे.
शिक्षकांनी आमच्याविषयी केलेल्या शिक्षकांनी आम्हाला दिलेल्या मूल्यांची आम्ही नेहमीच भान ठेवतो. शिक्षकांनी दिलेल्या आदर्शांचं आम्ही नेहमीच भान ठेवतो. मनुष्याने भान ठेवून वागावे. मग भान ठेवणे असे शब्द जे असतात ते वाक्प्रचार आपण अंडरलाईन करायचे असतात. ठीक आहे. त्यानंतर समानार्थी शब्द. प्रचंड म्हणजे मोठा, भव्य ज्याला दुसरा शब्द आहे, गलका म्हणजे गोंधळ करणे, गडबड असा येईल. प्रसिद्धचा विरुद्धार्थी अप्रसिद्ध, स्तुतीचा विरुद्धार्थी निंदा. शब्द समूहासाठी की जंगलाचं रक्षण करणारा कोण असतो, तर वन रक्षक. जंगल म्हणजे वन आणि रक्षण करणारा रक्षक, वन रक्षक. नाटक लिहिणारा नाटककार. आता नवीन पद्धतीने आपण लिंग दिलेले आहे की अधोरेखित शब्द जो आहे त्याचं लिंग बदलायचंय आणि वाक्य जसंच्या तसं ठेवायचं. ऑफकोर्स कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलू शकतं. म्हणजे मुलगा असेल तर लिहिते येईल, मुलगा असेल तर लिहितो येईल. आईच्या या आवाजाबरोबर पिल्लांनी आपला खेळ थांबवला. आता आई अधोरेखित आहे, आई अंडरलाईन केली आहे. लिंग बदलायचंय. आईचं लिंग होतो वडील किंवा बाबा. वडिलांच्या या आवाजाबरोबर पिल्लांनी आपला खेळ थांबवला. ठीक आहे. तू माझा खरा मित्र आहे, तू माझी खरी मैत्रीण आहे. मैत्रीण असल्यामुळे खरी झालं आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, लेखन नियमानुसार वाक्य शुद्ध करा. वाक्य शुद्ध करायचं आहे म्हणजे त्याच्यामधलं ह्रस्व दीर्घ उकार यांच्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला करेक्ट करायच्या आहे. चरित्र हा शब्द चुकला असल्यामुळे चरित्राची री ह्रस्व येते आणि म्हणून आपण उत्तरामध्ये ह्रस्व केले आहे. आयुष्याचा यू जो असतो तो पण ह्रस्व आहे आणि म्हणून आयुष्याचं या शब्दाचा उकार जो आहे तो ह्रस्व केला आहे. नंतरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विरामचिन्ह ओळखायची आहे. पहिलं विरामचिन्ह जे आहे त्याला कॉमा म्हणतात इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये त्याला स्वल्प विराम म्हणतात. दुसरा जो आहे त्याला कोलोन म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला अपूर्ण विराम असे म्हणतात. पूर्ण विराम म्हणजे फुल स्टॉप, सगळ्यांना माहिती आहे. पण दोन फुल स्टॉप आहे म्हणजे त्याला अपूर्ण विराम असे म्हणतात. आपला विभाग पाच असतो, उपयोजित लेखन, ज्याच्यामध्ये सहा मार्कांसाठी आपल्याला बोर्डाच्या नियमानुसार पत्र येत असत. या पत्राला दोन पर्यायी पत्र पण येतात. जसं तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत आहे की आदर्श विद्यालय इथे चित्रकला स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे. आकर्षक बक्षीस आहे, प्रवेश निशुल्क आहे, सकाळी 9 ते 11 अशी वेळ आहे. 14 नोव्हेंबर म्हणजे बालक दिन हे आपल्याला लक्षात यायलाच पाहिजे की बालक दिन या शुभ मुहूर्तावर त्यांनी स्पर्धा घेतलेली आहे आणि स्पर्धेचे त्यांनी दोन गट केलेले आहे. तर आपण ज्यावेळी या स्पर्धेचं हे पत्र लिहिणार तेव्हा या बॉक्समध्ये, या निवेदनाच्या बॉक्समध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या पत्रात यायला हव्या, आवश्यक आहे. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जे पण वाक्य आले आहे ते सगळी वाक्य आपल्या पत्रात येणार आणि म्हणून तालुका स्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल माननीय मुख्याध्यापक यांना अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता मुख्याध्यापकांना तुम्हाला अभिनंदन करायचंय. मग अभिनंदन करणाऱ्या पत्रामध्ये कदाचित एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी विषय लिहिणार नाही असं होऊ शकतं. नाही लिहिला तरी चालेल. पण सगळ्यात पहिले तुमचा जो पेपर आहे त्या पेपरच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे मार्जिन जवळ सगळ्यात पहिले दिनांक लिहा. मग दिनांक कोणती लिहायची, तर दिनांक 14 नोव्हेंबर लिहिली तरी चालेल किंवा 14 नोव्हेंबर नंतर 15 नोव्हेंबर लिहा. कारण अभिनंदन तुम्ही कधी करता, कॉंग्रॅच्युलेशन कधी देता, जेव्हा तुमचं कार्य पूर्ण व्यवस्थित पार पडतं. म्हणजेच 14 तारखेला ही जी कॉम्पिटिशन आहे ती खूप छान पार पडली म्हणून तुम्ही 15 तारखेला त्यांना पत्र लिहिलं. म्हणून पत्राची तारीख 15 नोव्हेंबर आपण लिहिणार. ओके. मग प्रती कॉमा माननीय मुख्याध्यापक आदर्श विद्यालय बोपर्डी जिल्हा सातारा. ठीक आहे. त्याच्यानंतर विषय. कशाचा विषय आहे की आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्ही लिहाल महोदय कॉमा मी अ ब क आदर्श विद्यालयाचा
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकांच्या विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास आपणास म्हणजे कोणाला माननीय मुख्याध्यापकास तालुका स्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहित आहे. फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये हा जो इथे तुम्हाला विषय दिलेला आहे किंवा ज्याबद्दल तुम्हाला प्रश्न पत्र लिहायचं आहे ते दिल्यानंतर तुमचं फर्स्ट पॅरेग्राफ कम्प्लीट. फर्स्ट पॅरेग्राफ नंतर सेकंड पॅरेग्राफ मध्ये या निवेदनामध्ये गोष्ट आली पाहिजे. दिनांक 14 नोव्हेंबर बालक दिनाचं औचित्य साधून किंवा निमित्त साधून आपण आदर्श विद्यालयाच्या बोपर्डी जिल्हा तालुका येथे आंतरशालेय चित्रकला स्पर्धांचं आयोजन केलं. दोन गटांसाठी आयोजन केलं. पहिला गट इयत्ता 5वी ते 7वी व दुसरा गट इयत्ता 8वी ते 10वी असा आहे. स्पर्धेचं ठिकाण आपल्या शाळेतील मुख्य सभागृहामध्ये आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क द्यायचे नाही. स्पर्धा निशुल्क आहे. स्पर्धेमध्ये विजेते विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस मिळणार आहे. म्हणूनच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा अशी विनंती आपण सर्वांना केली. अनेक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला आणि विद्यार्थ्यांनी मानाचा तुरा खोवला. शाळेच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला असं आपलं सेकंड पॅरेग्राफ येईल. थर्ड पॅरेग्राफ मध्ये आपण असं लिहिणार की अशा स्पर्धा आपण दरवर्षी अशा स्पर्धांचं आयोजन करावं अशी मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपणास काय करतो विनंती करतो. आपणास धन्यवाद देतो आणि पुनश्च आपलं अभिनंदन करतो. त्याच्या खाली आपला नम्र कॉमा मार्जिन जवळच लिहायचं. अ ब क आदर्श विद्यालय बोपर्डी जिल्हा तालुका विद्यार्थी प्रमुख आणि त्याच्यानंतर आपला ईमेल आयडी. जर समजा या क्वेश्चन मध्ये त्या मुख्याध्यापकांचा ईमेल आयडी दिला असता तर आपण ज्यावेळी प्रतीच्या वेळेस पत्ता लिहिला तिथे मुख्याध्यापकांचा पण ईमेल आयडी दिलेला असता. अशा प्रकारे तीन परिच्छेदामध्ये आपल्याला पत्र लिहिणं फार आवश्यक आहे. दुसरा पत्राचा प्रकार तुम्हाला दिलेला आहे की इयत्ता वर्गातील 20 विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होणार विनंती करणारे पत्र लिहा. कदाचित या स्पर्धेमध्ये एकाच वर्गातले 20 विद्यार्थी येऊ शकत नव्हते पण त्यांच्या वर्गातल्या 20 विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा आहे. मग त्यांना विनंती तुम्हाला करायची आहे तर पहिला परिच्छेद कॉमन येणार. मी अबक आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास इयत्ता 10वी अ च्या 20 विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहित आहे. सेकंड पॅरेग्राफ मधले या निवेदनातल्या प्रत्येक गोष्टी लिहायच्या आणि मग लिहायचं की आमच्या वर्गातल्या 20 विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. कृपया थर्ड पॅरेग्राफ कृपया आपण आम्हाला समाविष्ट करून घ्याल. आम्हाला स्पर्धेमध्ये भाग घेण्याची परवानगी द्याल ही आशा करतो आणि आपल्या पत्राची आतुरतेने वाट बघतो. कारण जोपर्यंत मुख्याध्यापकांचा होकार येणार नाही आपले 20 विद्यार्थी त्याच्यात भाग घेऊ शकणार नाही आणि म्हणून त्यांच्या होकाराची अपेक्षा आपण करायची आहे. ही विनंती आपला नम्र कॉमा अ ब क विद्यार्थी प्रमुख प्रेषक आदर्श विद्यालय बोपर्डी जिल्हा सातारा. अशा पद्धतीने आपल्याला पत्रलेखन करायचं आहे की जेणेकरून या पत्राचं प्रारूप याचं मजकूर आलेल्या सर्व मुद्द्यांचा त्याच्यामध्ये योग्य विचार पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता ठीक आहे या सर्व मुद्द्यांचा आपला एकंदरीत विचार केला जातो आणि आपल्याला गुणदान केल्या जातं. अशा पद्धतीने आज आपण मॉडेल आन्सर पेपर तिसऱ्या प्रश्न पत्रिकेचं तिसरं मॉडेल आन्सर पेपर आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. पुन्हा आपण भेटूया पुढच्या मॉडेल आन्सर मध्ये पुढच्या प्रश्न पत्रिकेच्या मॉडेल आन्सर मध्ये. तोपर्यंत ओके बाय अँड थँक्यू.